कॅबिनेटला पण सांगतो, परंतु काय काय म्हणतात ते तसलं काही काढू नका, उगेच कुणाला दुखवायला नको, इलेक्शन जवळ आलीत, कुठल्या समाजाला दुखवायला नको. अरे कुठलं त्या आमचं सगळं त्या इलेक्शनवरच जाऊन पडतंय. बघा, स्वतःला शाळा समजायला लागलाय, आता मोठा नेता झालाय, आता अध्यक्ष झालाय पक्षाचा. शेवटी आज आम्ही राज्यामध्ये 144 आमदार निवडून आणू शकत नाही, आम्हाला राज्यात कारभार पण करायचा आहे. पण एकूण आता आपण महाराष्ट्रभरात सगळीकडे पाहिलं तर माणूस एकमेकाला जोडला जायच्या ऐवजी परत परत वेगवेगळ्या गटा दटामध्ये विभागलेला जाताना दिसतो. म्हणजे मग तो जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली हे विभागणं काय आहे, लोकांना का एकमेकापासून? कारण आपण नावं घेतो ज्या धुरीणांची, सगळे आपले जे पूर्वसुरी आणि ज्यांचे आपल्या डोक्यावर हात आहेत, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांपासून ते ज्योतिबा फुले आणि गिरीजी, शाहू महाराजांच्या मताशी 100% सहमत आहे. काय झालं, आमच्या लहानपणी त्याच्यामध्ये शाळेमध्ये जाताना कोण कुठल्या जातीचा धर्माचा काही माहिती नसायचं. सगळे बाकड्यावर बसायचे, सगळ्यांचे कपडे सारखे असायचे, सगळे पुस्तकं वाया घेऊन यायचे. त्याच्या नंतरच्या काळामध्ये काय व्हायला लागलं, मागासवर्गीय मुलांचं हॉस्टेल, मागासवर्गीय मुलींचं हॉस्टेल, आदिवासी मुलांचं हॉस्टेल, आदिवासी मुलींचं हॉस्टेल, ओबीसींचं हॉस्टेल, अल्पसंख्याकांचं हॉस्टेल, हे नाही नाही ह्या घटकांच्या करताच हॉस्टेल निर्माण व्हायला लागली. भटक्यांच्या मुलांच्या मुलींच्या करता हॉस्टेल. माझं मत आहे की ठीक आहे, जो वर्ग त्यांना मदत केली पाहिजे, परंतु त्या हॉस्टेलमध्ये इतर देखील वर्गाची मुलं ठेवा ना, संख्येने कमी ठेवा, पण त्या समाजाची मुलं ती त्या हॉस्टेलमध्ये राहून मग ते त्यांचाच विचार त्या ठिकाणी करतात. उद्याच्याला गिरीशजी कुलकर्णी असतील, अजित पवार असतील, राजा माने असतील, आणखीन कोण असतील, हे वेगवेगळ्या आडनावाची वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं ही एकत्र राहिली तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण होते, त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दलचं जी काही कधी कधी जी भावना वाढीला लागती, आपल्यावर अन्याय होतो, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं, आपण संघटित झालं पाहिजे, आपण नाही संघटित झालो तर मग आपल्याला कुणी वाली राहणार नाही, हे जे काही सारखं त्याच्या डोक्यावर बिंबवण्याचं काम चालतं, हे गोष्टी कमी झाल्या पाहिजे. ह्याच्यात हॉस्टेलमध्ये जसं तुम्ही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असेल, CBSEमध्ये असेल, तर तिथं हॉस्टेलमध्ये कोण कोण असतं, इंडियन कोण असतं, आफ्रिकन कोण असतं, अमेरिकन कोण असतं, म्हणजे वेगवेगळ्या देशातली मुलं मुली असतात, आणि ते व्यवस्थित बसून मग ते थोडंसं तुमचे माझे सण काय आहेत, तुमच्या माझे काय पद्धती आहेत, ते एकमेकाशी बोलतात, आणि ह्याच्यातनं एकरूपपणा यायला मदत होते. मी अनेकदा सांगतो, मी कॅबिनेटला पण सांगतो, परंतु काय काय म्हणतात ते तसलं काही काढू नका, उगेच कुणाला दुखवायला नको, इलेक्शन जवळ आलीत, कुठल्या समाजाला दुखवायला नको. अरे कुठलं त्या आमचं सगळं त्या इलेक्शनवरच जाऊन पडतंय. काही झालं, इलेक्शन आलं, ह्यांना हे माफ करा, त्यांना ते द्या, तिथं ते करा, तिथं ते करा. अरे इलेक्शन तर 5 वर्षांनी येणार, परंतु आपण मेसेज काय देतो समाजामध्ये? ज्यावेळेस आपण मेसेज द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस थोडंसं प्रगल्भपणा, थोडंसं संकुचित वृत्ती डोक्यात काढा ना. त्याच्यात आम्ही पण काढायला तयार आहे, परंतु त्याच्यात बघा, स्वतःला शाळा समजायला लागलाय, आता मोठा नेता झालाय, आता अध्यक्ष झालाय पक्षाचा. पण मी आज आता तुम्ही विचार केला, पण मी कॅबिनेटला अनेकदा सांगतो, मी नाशिकच्या सभेत सांगितलं, हे ह्या घटकाचं आता महाज्योतीचं हे वसतिगृह, सारथीचं हे वसतिगृह, बार्टीचं हे वसतिगृह, आदिवासीचं हे वसतिगृह. नाही, ही समरसता आणायला पाहिजे आहे, आणि त्याच्यासाठी म्हणजे असं वाटतं की तुमच्यासारखे पुढारी जर जनतेला रोखठोकपणाने हे सांगतील की बाबा हे बरोबर आहे, तर ते कदाचित बदल घडतील, पण सावकाशीने घडतील, लगेच काय घडतील अशातलं भाग नाही, पण एका दुसरी इलेक्शन सोडावी लागेल कदाचित त्यासाठी. पण तोपर्यंत आमचं वय होऊन जायचं. नाही 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 दादा, तुम्ही अजून यंग आहात. तर
पण आता म्हणजे जग देशभरामध्ये भाजपबद्दल विरोधी पक्ष असं म्हणतो की हे पक्ष फोडतात आणि सत्ता कमवतात, अशा माणसांबरोबर जाऊन बसताना मग अडचण येते. मला सांगा, काँग्रेसचं ज्यावेळेस सरकार होतं, काँग्रेसच्या सरकारच्या काळात काँग्रेसही तेच करत असेल ना, ज्यावेळेस जुन्या लोकांना माहिती असेल किंवा अभ्यास करणाऱ्यांना, 1957 इलेक्शनमध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष फार स्ट्रॉंग पक्ष होता, फार स्ट्रॉंग होता, इतकी मजबूत फळी होती, इतकी जबरदस्त त्यांची भाषणं व्हायची, विचारधारा वगैरे एवढं जबरदस्त होतं. त्यावेळेसचं एक सुसंस्कृत नेतृत्व चव्हाण साहेबांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं, तुम्ही तिथं एवढं सगळं करत बसून विरोधी पक्षात राहून तुम्हाला कामं होणार आहेत का? तुम्ही काँग्रेसमध्ये या, काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुमची कामं होतील, तुम्हीच त्या ठिकाणी निर्णय घ्याल. आणि असं करून त्यांनी ते शेतकरी पक्षाचा कामगार पक्ष मग थोडा रायगडमध्ये राहिला, थोडा सांगोल्यात राहिला, थोडा आमच्या कोल्हापूरमध्ये राहिला, असं काही ठिकाणी राहिला आणि आता फार संख्येने कमी राहिलेला असा तो काळ. असं प्रत्येकानेच त्या त्या काळामध्ये करत गेलेले आहेत. बेरजेचं राजकारण, तर बेरजेचं राजकारण चव्हाणसाहेब करायचे. आताच्या काळामध्ये काय झालंय, शेवटी आज आम्ही राज्यामध्ये 144 आमदार निवडून आणू शकत नाही, आम्हाला राज्यात कारभार पण करायचा आहे. आज देशामध्ये नेतृत्वाकडे नजर टाकली तर माझं पुन्हा स्पष्ट मत आहे की नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरा पर्याय आज देशात दिसत नाही. मग त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं विजन आणि त्यांचं जे काही सकाळपासून कामाची पद्धत, म्हणजे दिवाळी नाही, सण नाही, काही नाही, ह्याला बॉर्डरवर जायचं, जवानांच्या मध्ये ते साजरं करायचं, जेट लॅक नाही, परदेशातनं आलं की लगेच कार्यक्रम. त्या दिवशी सोलापूरला अडम मास्तरांचा कार्यक्रम झाला, दुपारी म्हणले मी जाणार आहे साऊथमध्ये आणि संध्याकाळी जाणार आहे तामिळनाडूमध्ये आणि तिथून पुढे दिल्लीला. मी सगळं ते सराजम दिसतो, विमानं अमुक तमुक सिक्युरिटी हे ते वगैरे वगैरे, पण जे मेहनत आणि जे कष्ट आणि डोक्याला जे सतत एवढ्या मोठ्या देशाचा कारभार सांभाळणं, आजूबाजूच्याही राष्ट्रांच्या मध्ये कुठं काही कुरापती झाल्यानंतर तिथं ताबडतोब निर्णय घेणं आणि ते निर्णय लेचेपैसे न घेणं, जे काही असेल ते ठोस निर्णय घेणं, ह्याच्यामध्ये शेवटी प्रत्येकाच्याच मनाला एक त्रास होतच असतो, टेन्शन असतं, प्रेशर असतं, पण त्यांनी ते हे केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे आणि ते काम करतायत. हे बाकीचे भांडत बसतात एकमेकाशी.